सोलापूर महानगरपालिकेच्या नियोजित घोषित केल्याप्रमाणे दिनांक 16/7/2020 पासून होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं तयारी सुरू करण्यात आली आहे। यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सहकार्य घेण्यात येत असून पोलीस आयुक्त यांच्या सहाय्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी शिक्षक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामध्ये 400 लॉकडाऊन असिस्टंट वर्ग 3 तसंच 26 लॉकडाऊन निरीक्षक वर्ग 1 26 लॉकडाऊन क्षेत्रीय अधिकारी वर्ग 2 26 लॉकडाऊन पर्यवेक्षक वर्ग 2 यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्वांना तसे आदेश त्यांच्या व्हॉट्सअप ईमेल आणि मेसेजद्वारे पाठवण्यात आले आहेत। दरम्यान आज दुपारी 2 वाजेपर्यंत महापालिकेतील यशवंतराव सभागृह इथं तसंच हुतात्मा स्मृती मंदिर आणि महापालिका परिसरातील आवारामध्ये या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत। जे कर्मचारी अनुपस्थित राहतील त्यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कलम 188 ची कारवाई तसंच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं या आदेशात नमूद केलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या नियोजित व घोषित केल्याप्रमाणे 16/7/2020 पासून होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात सोलापूर महानगरपालिकेची तयारी सुरू करण्यात आली। यासाठी माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांचे सहकार्य व यांचे सहाय्य घेण्यात येत आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या सहाय्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 400 लॉकडाऊन असिस्टंट्स हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तसेच 26 लॉकडाऊन ऑब्झर्वर 26 लॉकडाऊन सेक्टर ऑफिसर्स व 26 लॉकडाऊन पर्यवेक्षक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत। या सर्व अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश बजावण्यात आले आहेत। उद्या या सर्वांना महानगरपालिकेमध्ये हजर राहण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत।